एक्झिट पोलप्रमाणे सट्टा बाजारातही महायुतीच फेवरेट. महायुतीला 142 ते 158 जागा मिळण्याचा सट्टा बाजाराचा अंदाज, तर महाविकास आघाडीला 120 ते 128 जागांचा सट्टा बाजाराचा अंदाज. उद्याचे निकाल त्रिशंकू लागल्यास राष्ट्रपती राजवटीची शक्यता. त्रिशंकू स्थितीत महाविकास आघाडी किंवा महायुतीला जुळवाजुळवीसाठी मिळणार 3 दिवस. 26 तारखेच्या आत सत्ता स्थापन करणं बंधनकारक. आम्हाला बहुमत मिळालं तर राष्ट्रवादी राजवटीचा प्रयत्न करतील, मात्र सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. महायुतीकडून निकालानंतरच्या प्लॅन बीची चाचपणी. महायुतीत नसलेल्या पक्षांशी बोलणी सुरू. आवश्यकता असल्यास छोट्या पक्षांना सत्तेत सहभागी करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली प्रवक्त्यांची बैठक. बैठकीनंतर मुख्यमंत्री VC द्वारे उमेदवारांशी संवाद साधणार. मतमोजणीवेळी काय काळजी घ्यायची याचं मार्गदर्शन. निकालाआधीच महाविकास आघाडीची सरकार स्थापन करण्यासाठीची रणनीती सुरू. महाविकास आघाडीच्या वड्या नेत्यांच्या बैठका नव्हे, निकालीनंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलवणार. विधानसभा निकालापूर्वी उद्धव ठाकरेंनी साधला उमेदवारांशी संवाद. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत मतमोजणी दरम्यान काय काळजी घ्यावी याचं उमेदवार आणि पोलिंग एजंट्सना मार्गदर्शन. महाविकास आघाडीकडून ग्रामीण भागातल्या आमदारांसाठी मुंबईत हॉटेल बुकिंग. निवडून आलेल्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय झाल्याची राऊतांची माहिती. जयंत पाटील उत्तम ड्रायव्हर आहेत, ते उत्तम राज्य चालवू शकतात, खासदार संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची आज ऑनलाईन बैठक. मतमोजणीच्या वेळी घ्यायच्या सतर्कतेबाबत शरद पवारांचं मार्गदर्शन. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, विजय वडेट्टीवार यांची स्पष्टोक्ती. मुख्यमंत्री कोण याचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते सामूहिकपणे घेतील असं वक्तव्य. काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि राहुल गांधींनी नाना पटोलेंशी फोनवरून चर्चा केली. सत्ता स्थापनेसाठीची जय्यत तयारी ठेवण्याचे हायकमांडचे पटोलेंना निर्देश, तर निवडून आलेल्या काँग्रेस आमदारांना तातडीने मुंबई गाठण्याचे आदेश. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडनं मला फोन, बच्चू कडूंची माहिती. तर उद्या निकालानंतर पुढील निर्णय घेणार असल्याची बच्चू कडूंची भूमिका. सत्तेत राहण्याचा मार्ग निवडू. वंचितचे आमदार निवडून आल्यास सत्ता स्थापणाऱ्यांसह राहू. प्रकाश आंबेडकरांकडनं भूमिका स्पष्ट. आंबेडकरांचे 50-60 आमदार निवडून आले तर मदत घेऊ. आंबेडकर महाविकास आघाडीसोबतच राहतील याचा विश्वास, संजय राऊतांचं वक्तव्य. लाडक्या बहिणींची मतं तुम्ही विकत घेतलीत का? लाडक्या बहिणी एकट्या तुमच्याच आहेत का? राऊतांचा महायुतीच्या नेत्यांना सवाल. भाजपच्या 25-30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र सीआरपीएफच्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडला, रोहित पवार यांचा दावा. मंत्री रक्षा खडसे, हंसराज अहिर आणि श्रीकांत शिंदेंनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन. विधानसभा निकालापूर्वी राजकीय नेते बालाजीच्या दर्शनाला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.